नमस्कार, अळूवडी करण्यासाठी मी इथे अळूवडीची पानं डेट काढून धुवून पुसून घेतले. अळूवडी करताना आपण ज्या वेळेस ती पानं घेतो ती डार्क हिरव्या रंगाची असावीत आणि त्याचा डेट जो आहे तो ब्राऊन कलरचा असेल ना, डार्क ब्राऊन कलरचा, तीच पानं आपल्याला वडी करण्यासाठी घ्यायची. वडीचा पानाचा जो मागचा शिरेचा भाग आहे ना, तो आपल्याला असा सुरीने काढून घ्यायचा आहे. काढताना अजिबात पान फाटलं नाही पाहिजे ही आपल्याला काळजी घ्यायची. म्हणजे वरच्यावर आपल्याला सुरीने जाड जो शिरेचा भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. की नंतर आपल्याला हलक्या हातानेच अशी लाटणी फिरवून घ्यायची. अशी लाटणी फिरवल्यामुळे तुम्ही बघाल तर आपलं पान अगदी एकदम छान असं नरम झालेलं आहे. तुम्हाला जसा रोल हवा आहे गुंडाळायला घट्ट, तसा तुम्ही रोल गुंडाळू सकता, टाइट असा. म्हणून आपल्याला पहिली ही कृती करून घ्यायची. आता आपण एक खास मसाला तयार करतोय. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे धने, 1 चमचा बडीशप, 1/2 चमचा जिरं पाणी न घालता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मी इथे मिक्सरला धने बडीशप जिरं फिरवून घेतले. छान बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. तुमच्या अळूवड्या अगदी कशाही केल्या तरी तेलात घातल्यावर सुटत असतील तर मी तुम्हाला ह्यासाठी एक पीठ सांगणार आहे. ते पीठ घालून तुम्ही अळूवड्या केल्या तर तुमच्या अळूवड्या अजिबात कधीच सुटणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं पाणी न घालता दरदरीत फिरवून घ्यायचंय. इथे एक मोठी वाटी मी बेसन घेतले. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचंय. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपल्या वड्या छान कुरकुरीत तयार होतात. आपण जो धने बडीशप आणि जिरं मिक्सरला फिरून मसाला तयार करून घेतला तो घालून घेतला. आपण जो हा मसाला तयार करून घेतला त्यामुळे वडीला चव अप्रतिम येते. 1/2 चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद, 2 चमचे सफेद तीळ. आपण इथे मिरची आलं घेतलेलं आहे त्यामुळे मी तिखट कमी घातलंय. 5 ते 6 चमचे आपल्याला चिंच गुळाचं पाणी घालून घ्यायचंय. अळूच्या पानांना थोडीशी खास असते म्हणून आपल्याला गुळ आणि चिंचेचं पाणी घालून घ्यायचंय. त्यामुळे पानाची खास सुद्धा निघून जाते आणि वडीला चव सुद्धा छान चटपटीत अशी येते. इथे आता 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. आपल्याला हातानेच हे सर्व मसाले आहेत ना ते पिठामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय. पीठ करताना ते जास्त सैल आणि एकदम घट्टही नाही करायचंय. पानांना आपल्याला पीठ व्यवस्थित लावता येईल असंच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. पाणी घालून मी इथे पीठ आहे ते भिजवून घेतले. पीठ तुम्ही इथे बघाल तर अजिबात जास्त घट्टही नाही आणि एकदम सैलही नाही, असंच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचंय. मी 1 पेला एवढं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे. मी ते ओठावरतीच पानांना पीठ लावून घेते. तुम्ही एखादी मोठी परात सुद्धा उलटी करून ह्या पद्धतीमध्ये तुम्ही पानांना पीठ लावू शकता. पानाला पीठ लावताना जास्तही पीठ लावायचं नाही आणि एकदम पातळी लावायचं नाही. पीठ जास्त लावलं तरी सुद्धा वडी खाताना ती चांगली लागत नाही आणि एकदम पातळ लावून घेतला तरी सुद्धा वडी जी आहे ती तेलात घातल्यावरती सुटते. इथे आता मी 1 पान सरळ ठेवलं तर 1 पान आहे ना ते उलट ह्या पद्धतीमध्ये ठेवलेलं आहे. तुमच्याकडे किती 4-5 पानं असतील ते तुम्ही अशी 1 उलट ते 1 सरळ असं ठेवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये. आणि नंतर आपल्याला पीठ लावायचं आहे. मी पिठामध्ये थोडे जास्तच तीळ घालून घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 चमचा तीळसुद्धा घालू शकता. रोल करण्याची सुद्धा मी तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्ही रोल केलात वड्या तुमच्या अजिबात तेलात घातल्यावरती सुटणार नाही. इथे मी 4 पानं घेतलेली आहेत. पानं आहेत ती आपला पीठ लावून झाल्यावरती तुम्ही इथे बघू शकता. 1 साईड आहे ना ती बरोबर आपल्याला मध्ये आणायची आहे. नंतर दुसरी साईड फोल्ड करून आपल्याला ती सुद्धा अशी मध्ये आणायची. हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या अजिबात तेलात सुटणार नाही. नंतर आपल्याला पुन्हा इथे पीठ लावून घ्यायचंय. पण जास्त पीठ लावत नाही, तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला व्यवस्थित रोल करता येईल असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं. तुम्ही अळूवड्या ह्या पद्धतीमध्ये करून सुद्धा तुम्ही तेलात तळल्यावरती अळूवड्या तुमच्या जर सुटत असतील तर मी तुम्हाला इथे सांगेल, ज्यावेळेस तुम्ही बेसन तांदळाचं पीठ घेणार त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही 1 चमचा किंवा 2 चमचे गव्हाचं पीठ घाला. गव्हाचं पीठ घातल्यामुळे चवीमध्ये तर काहीच फरक पडणार नाही पण तुमच्या अळूवड्या अजिबात तेलात घातल्यावरती सुटणार नाही. इथे मी खालचं टोक आहे ना ते असं वरती करून घेतले. थोडंसं पीठ आहे ते लावून घेतले. आपल्याला आता हा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे.
माझ्या वड्या तेलात घातल्यावर सुटत नाही म्हणून मी ह्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं नाही, पण तुमच्या वड्या तेलात घातल्यावरती सुटत असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ घालून वड्या करून बघा, अजिबात तुमच्या वड्या तेलात तळताना सुटणार नाही, फक्त तुम्ही ज्या वेळेस रोल करणार तेव्हा तो असा घट्ट असा करून घ्या. इथे मी पुन्हा असं पीठ लावून घेतलेला आहे. आता आपल्याला हा रोल जो आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे. वरचं जे टोक आहे ना ते आपल्याला असं वर मध्ये घेऊन पुन्हा आपल्याला थोडंसं पीठ लावून रोल आहे ना तो आपल्याला बंद करायचा आहे. आपले रोलची जे दोन्ही साईड आहेत ना तिथे पण आपल्याला अगदी हलकं असं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या वड्या अगदी तेलात घातल्या की अजिबात सुटणार नाही. आपण छान घट्ट असा रोल तयार करून घेतलेला आहे. वड्या करताना फक्त तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की रोल चांगला घट्ट अगदी करून घ्यायचा, पीठ अजिबात सैल करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही. मी चाळणीला तेल लावून घेतलं म्हणजे आपले रोल जे आहे ना ते चाळणीला चिकटणार नाही. तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्या वाफवू शकता. पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची. वरती झाकण ठेवून गॅस आपल्याला मध्यम ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. 15 ते 20 मिनिटं झाली. वड्या मी इथे वाफवून थंड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान आपला हा रोल वाफवला गेलेला आहे. जी बात तो सैल झालेला नाही, जसा घट्ट आपण गुंडाळलाय ना तसाच घट्ट आहे. आता मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. कट करताना पण तुम्ही बघाल तर आपल्या वड्या ज्या आहेत ना त्या सुटत नाही तर अगदी जशाच्या तशाच आहेत. म्हणून आपल्याला रोल आहे ना तो अगदी घट्ट असा करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान मी ह्याच पद्धतीमध्ये एक रोल कट करून घेते. तुम्हाला जर सगळे वड्या करायच्या नसतील तर तुम्ही एक रोल आहे ना तो हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 10 ते 15 दिवस छान राहतो. तीळ आपण जास्त घातले म्हणून ते वड्यांवरती सुद्धा असे छान दिसत आहेत. वड्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम करून झालं की गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच वड्या तळून घ्यायच्या. वड्या तळताना सुद्धा सारख्या उलट पलट करायच्या नाही. जास्त उलट पलट केल्या तरी सुद्धा वड्या तेलात सुटल्या जातात. वडी तेलात घातले की लगेचच आपल्याला झारा चमचा लावायचा नाही, वरून असं तेल सोडत राहायचंय. दोन्ही साईडनी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत वडी तळून घ्यायची. तुम्हाला जर वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही हा शालू फ्राय सुद्धा करू शकता. वड्यात आपण करताना पिठामध्ये जो मसाला घातला धने बडीशेप आणि जिरं, त्यामुळे वड्या तळताना खूप छान असा सुगंध घरामध्ये येत आहे. त्या मसाल्यामुळे वडीला चव सुद्धा अप्रतिम अशी येते. आपण चिंच गुळाचं पाणी घातलंय, बडीशेप धने जिरं घातलेलं आहे, त्यामुळे वडी चवीला खमंग चविष्ट अशी लागते. याच पद्धतीमध्ये मी वड्या तळून घेते. तुम्ही बघाल तर अजिबात आपण वड्या तळताना त्या तेलात सुटलेल्या नाहीत. मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये पीठ तयार करून रोल कसा करायचा, कशी पानं घ्यायची हे सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्या वड्या तेलामध्ये घातल्यावरती सुटत असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ घालून बघा, अजिबात तुमच्या वड्या तेलात तळताना सुटणार नाही. रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा. आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.